नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज मी आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबरचा अनुभव शेअर करणार आहे. त्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करू नये असे सांगितल्यामुळे इथे मी त्यांना फक्त ताई म्हणून संबोधित करणार आहे. तर ताई म्हणतात, जय श्री गजानन माऊली. मी माझा अनुभव सांगते पण नावाचा उल्लेख करू नये. माझ्या मोठ्या मुलाचे लग्न होते. महाराजांच्या छाया माझ्या कुटुंबातील सगळ्यांवरच. लग्नाच्या आधीचे देवाचे कार्यक्रम करावे लागतात. आमच्या घरात पीर बाबा पण आहेत. त्यासाठी आम्ही गोड भात मलिदाचा नैवेद्य दाखवतो. त्या पण देवाला मान देतो. म्हणून आम्ही दोघे बाईकवर सिन्नरला गेलो होतो. देवाचे काम आटपून आम्ही नाशिकच्या वाटेने निघालो. घाटातून येताना गाडी बंद पडली म्हणून रस्त्याच्या कडेला गाडी लावली. गाडी अशा ठिकाणी लागली गेली की तेथे रस्ता खचलेला होता. त्या ठिकाणी माझा डावा पाय घसरला. तो मी मागच्या मागे डोक्यावर पडले. मी जिथे पडले त्या ठिकाणी खूपच माती होती. तशीच मी गरंगळत खूप खाली गेले. माझ्या कमरेला, डोक्याला, पायाला मुक्का मार लागला. पण दरी होती. मी आशा सोडली. मी खूपच जोरात ओरडे, महाराज धावा धावा. मी खूपच धावा केला. खरोखरच एक खूपच मोठा खडक आडवा आला. मी खूप घाबरले होते. 8 दिवसावर मुलाचे लग्न आले. हे काय संकट उभे राहिले. नाशिकहून शिर्डीकडे साईबाबांची पालखी चालली होती. पालखीचे पादचारी खाली उतरून मला हात दिला. माझी उठो, मला हात धरून हळूहळू वर आणले. एक पालखीच्या बरोबर आलेले बाबा म्हटले, बेटा डरो मत, साई तेरी रक्षा करेगा. तो दगड आडवा आला नसता तर माझे संपलं होते. मी आत मरण पाहिले पण वाचले. महाराज केसांना पण धक्का लागू देत नाहीत. जय जय श्री गजानन माऊली. तर ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजूषेतील प्रश्न विचारण्याचे. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की पुंडलिकास महाराजांच्या पादुका पूजनास मिळाल्याचे किती दिवस आधी झॅमसिंग शेगाव येथे महाराजांच्या दर्शनास गेले होते. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, अक्षय तृतीया सणाच्या दिवसाला वराडातील लोक मोठा सण मानतात. आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं माणिक उदगीकर, 2 ज्योती नळकांडे, 3 सुनीता पाथडे, 4 कुसुम पडवळ, 5 जया आंधळे, 6 रमेश काळे, 7 पपिता भुरखंडे, 8 ज्योत्स्ना जाधव, 9 जयश्री पाचोरे, 10 नम्रता शर्मा, 11 वैशाली देशमुख, 12 प्रतिभा जगदाळे, 13 गौरी गाडे, 14 अमोल माळी, 15 कल्पना देशमुख, 16 सुप्रिया वाघ, 17 निशा टिपरे, 18 अशोक ओसावार, 19 प्रीती लिमये, 20 सीमा पाटील, 21 शांभवी कुलकर्णी, 22 रजनी सागळे, 23 बाबूराव मेतकर, 24 माधुरी कुलकर्णी, 25 इंदू किलचे, 26 विद्या भडंगे, 27 संजीवनी बांगड, 28 आयुष वाघ,
29 विद्या वानखेडे, 30 रेखा आहिरराव, 31 रोहिणी डांगे, 32 सायली पाठक, 33 अलका तनपुरे। तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तर देत राहा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।